नांदूर माध्यमेश्वर मध्ये गोदेकाठी पक्ष्यांचा मेळावा भरलाय. थंडीतला एक वीकेंड पक्ष्यांबरोबर साजरा करण्याची उत्तम संधी तुम्हाला आहे. पाहूया थेट या पक्ष्यांच्या संमेलनातून एक ग्राउंड रिपोर्ट. नाशिकच्या नांदूर माध्यमेश्वर अभयारण्यावर आपण आहोत. महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून याची ओळख आहे. हिवाळ्यामध्ये संपूर्ण देशातून परदेशातून पक्षी या ठिकाणी मुक्कामास येतात आणि त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी पक्ष्यांचं संमेलन होतं. मात्र यावेळेस पक्षी संमेलन आयोजित करून पक्षी निरीक्षकांची तीर्थयात्रा या ठिकाणी भरते ती 3 दिवसासाठी. आजपासून ही पक्षी निरीक्षकांची यात्रा सुरू होते. या गोदावरी तीरी आपण बघू शकतोय या पक्षी अभयारण्याचं विहंगम दृश्य. गेल्या 150 वर्षापासून या ठिकाणी पक्ष्यांची वस्ती आहे. 3 नद्यांचा संगम या ठिकाणी होतो, ज्यामध्ये गोदावरी, कादवा आणि दारणा या 3 नद्या आपल्याला एकत्रित या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि हे पाणथळ म्हणजे आज पक्ष्यांचं तीर्थक्षेत्र झालंय. पक्ष्यांच्याच नजरेतून म्हणजे ज्याला आपण आय बर्ड व्ह्यू म्हणतो त्या नजरेतून आपण हे विहंगम दृश्य या अभयारण्याचं बघतोय. अनेक पक्षी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अनेक फ्लेमिंगो, वेगवेगळ्या पद्धतीचे परदेशी पक्षी आज या ठिकाणी वास्तव्यास आहेत. आणि हे बघण्यासाठी अनेक पक्षी निरीक्षक आज या नांदूर माध्यमेश्वर अभयारण्यावर आलेले आहेत. हे अभयारण्य 3 दिवस पक्ष्यांच्या किलबिलाटासह गजबजणार आहे. त्यांचा अभ्यास या ठिकाणी पक्षी निरीक्षक करणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला पूर्ण सगळ्या लोकांना हे विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे. या धरणातून अनेक वर्ष या ठिकाणी जो एक वेगळा वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे, एक वेगळी जैवविविधता या ठिकाणी तयार झाली आहे आणि त्यामुळेच आज आपण या पक्ष्यांना या ठिकाणी बघू शकतो, पक्ष्यांचं संमेलन भरवू शकतो आणि या पक्ष्यांना सांभाळण्याची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये असे अनेक पक्षी निरीक्षण स्थळं आहेत, पाणथळं आहेत, मात्र ते सांभाळले जात नाहीत आणि त्यामुळे आता येत्या काळामध्ये पक्ष्यांबद्दलची जागरूकता व्हावी याचा प्रयत्न जो आहे तो पक्षी मित्रांकडून करताना या ठिकाणी दिसतोय. नाशिकचं नांदूर माध्यमेश्वर हे या ठिकाणी हे पहिलं स्थळ आहे जिथून ही जागृती होते. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.